डहाणू तालुक्यातील वानगाव ग्रामपंचायत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले असून डहाणू तालुक्यातील वानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना या महाभयंकर आजारावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. माझं नाव नीतू चव्हाण आहे. वानगाव तालुका डहाणू या ठिकाणी ग्रामपंचायतीचा फवारणी चालू आहे औषधाचं. त्यामुळे लोकांना खूपच प्रॉब्लेम क्रिएट होत आहे आणि आम आदमी सगळेजण घरात बसलेले आहेत. त्यांना एक टायमाचा खाण्याचा प्रॉब्लेम होत होतं तर त्यांच्यासाठी काहीतरी सरकार सुविधा करावी आणि लोक खाण्यासाठी इथे विचार करत आहेत. त्याच्यानंतर आमचे ग्रामस्थ जे वानगाव सदस्य आहेत किंवा जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून थोडक्यात आपण ऐकून घेऊया. त्या वानगाव ग्रामपंचायतीने आपल्या रोगराई टाळण्यासाठी, उदाहरणार्थ कोरोना ही रोगराई टाळण्यासाठी काय सुविधा केली आहे वानगाव ग्रामपंचायतीने? ग्रामपंचायत वानगाव या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्या ठिकाणी जे कोरोना व्हायरस जो रोगराई पसरलेली आहे त्याबद्दल वानगाव ग्रामपंचायत यांनी जी काही फवारणी केली, जे काही कार्य केले थोडक्यात आपण त्यांचे ग्रामसेवक तसेच कर्मचारी यांच्याकडे थोडक्यात थोडं जीवनसुद्धा ऐकून घेऊया. नमस्कार. या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश हाती पडला आहे. त्याच्यामध्ये खूप लोकांचं महाराष्ट्रामध्ये लोकांचं लागण झालेलं आहे. आपला जो कमी आहे तिथे तीनपासून हे आता चालू झाला आहे. तरी आपल्याकडे शासन आलं तसं आम्ही ह्या वेळेला खूप एक घेतलं आहे. अंगणवाडी कमिटी नेमली आहे. शाळा शिक्षक आशा वर्ग अंगणवाडी कार्यकर्ते त्यांच्या टीमकडून पाण्यामध्ये आम्ही त्यांना कामा लागलो आहे. बाहेरून कोण आला आहे का, कोण जात आहे का, त्याला लागला आहे का, सर्दी खोकला कामात कोणाला लागलं ते आम्ही तपासतो. प्रत्येक गावात टीमकडून पाण्यामध्ये आम्ही तुम्ही बाहेर नॉलेज आहे त्यांना आम्ही गावात दोंडी भेटून चिकन लावून सर्व गावामध्ये आम्ही सांगत आहोत की तुम्ही बाहेर पडू नका, हात साबण किंवा कुठे जास्त फिरू नका, घरी बसू राहा, घरात राहा. सगळं गावाचं दुकानं आम्ही बंद केलेले आहेत. एक टाईम चालू ठेवले सकाळी 9 ते 12. तर सगळ्यांना आम्ही लाईनीमध्ये लावून 1-2-3 फूट अंतरावरती सामान घ्यायला सांगतो. तसे म्हणजे आम्ही गावामध्ये फवारणी केली आहे. प्रत्येक पाड्यामध्ये आम्ही 4 फवारणी आम्ही मशीन घेतलेली आहेत आणि प्रत्येक गाव पाड्यापाड्यामध्ये आम्ही ती फवारणी करत आहेत. तसेच मच्छर फवारणीसाठी आम्ही मच्छर फवारणी फवारणी यंत्र घेतलेलं आहे. त्यासाठी रोज आम्ही संध्याकाळी 5 ते 7 ह्या वेळेमध्ये फवारणी करतो आहे. गावामध्ये कुठलेही साथ रोग येऊ नये तर आम्ही उपाययोजना केली आहे. तर आमचं वानगाव अशाच प्रकारे वानगाव ग्रामपंचायतीने जे काही सुखसुविधा ज्या गावकऱ्यांच्या दिल्या आहेत असे आपण पिंपळे साहेबांकडनं थोडक्यात आपण ऐकून घेतलेलं आहे. महाराष्ट्र प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10, डहाणू.